सूर्य हा सर्वात तेजस्वी तारा आहे हे आपल्याला माहीत आहेच, पण तरीही त्यावर काही कमी तेजस्वी भाग असतात, त्यांना सौर डाग किंवा सनस्पॉट्स असं म्हणतात. तर आज आपण ह्या छोट्याशा 2 इंच टेलिस्कोपमधून ते सौर डाग किंवा सनस्पॉट्स पाहणार आहोत. आपण 2 इंच दुर्बिणीचा वापर करून सुद्धा अशा प्रकारचे सनस्पॉट पाहू शकतो. वरचा भाग म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर 45 डिग्री मिरर आणि त्यानंतर आयपीस. आपल्याला सूर्याकडे न पाहता दुर्बीण त्याच्याकडे केंद्रित करायची आहे. आपण दुर्बिणीच्या सावलीचा उपयोग करू शकतो. जेव्हा सावली गोल दिसेल तेव्हा दुर्बीण सूर्याकडे केंद्रित झालेली असेल. त्यानंतर आपल्याला सूर्याची प्रतिमा एका कागदावर घ्यायची आहे. प्रतिमा स्पष्ट दिसण्यासाठी आपल्याला आयपीसचे ऍडजस्टमेंट करून फोकस ऍडजस्ट करायचा आहे. फोकस ऍडजस्ट केल्यानंतर आपल्याला कागदावर सूर्याची स्पष्ट इमेज दिसेल. सूर्याच्या प्रतिमेवर जो लहान डाग दिसतोय तो म्हणजेच सौर डाग. सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे सौर डाग तयार होतात आणि त्यानंतर ते नाहीसे देखील होतात. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे साधारणतः 6000 केल्विन आणि सौर डागाचे तापमान साधारणतः 4000 केल्विन एवढे असते. सूर्य हा पृथ्वीपासून 15 कोटी किलोमीटर तर त्याचा व्यास 7 लाख किलोमीटर आहे. म्हणजेच आपण सूर्याची जी प्रतिमा पाहतोय ही वास्तविकता खूप मोठी आहे. म्हणजेच हा सौर डाग हा वास्तविकता पृथ्वीपेक्षा 3 पटीने मोठा म्हणजेच 36000 किलोमीटर इतका मोठा आहे. सूर्य सुद्धा स्वतःभोवती फिरतो आणि म्हणूनच हे सौर डाग पण सूर्याभोवती फिरतात. त्यांचे ऑब्झर्वेशन करून आपण सूर्याचा परिवलन काळ मोजू शकतो. 400 वर्षापूर्वी अगदी अशाच पद्धतीने गॅलिलिओ गॅलिली या महान शास्त्रज्ञाने सौर डागांचा अभ्यास केला.